बघा विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम स्पॉटिंग द एरर एक्झॅक्टली असतं काय हे आपण व्यवस्थित समजून घेऊयात. आपल्या स्क्रीनवरती एक प्रश्न दिलेला आहे. हा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये काळ्या अक्षरांमध्ये एक सेंटेन्स मी लिहिलेला आहे, वाक्य लिहिलेलं आहे, आणि त्याच्या खाली तुम्हाला लाल अक्षरांमध्ये ठळकपणे काही अक्षरं लिहिलेली दिसतील. बघा, ए आहे, बी, सी, डी, ई. मग हे लाल अक्षरांमध्ये लिहिलेलं ऍक्च्युली आहे काय? बघा, हे जे ए आहे हे ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी आणि ई आहे. म्हणजेच काय? तर या वाक्यामध्ये कुठे एरर आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि मग जर इथे जर एरर असेल या पार्टमध्ये वाक्याचा, तर ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. इथे एरर असेल तर ऑप्शन बी, आणि हे ऑब्लिकच्या नंतर इकडे जे आहे इथे ऑप्शन सी, आणि जर इथे एरर असेल तर ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. आणि जर या वाक्यामध्ये काही चूक नसेल, एरर नसेल, तर आपल्याला नो एरर हे आपलं आन्सर टिक करायचं आहे. शक्यतो नो एरर टिक न करणं जास्त योग्य असतं, कारण की नो एरर टिक करण्यासाठी तुमची इंग्लिश खूप स्ट्रॉंग लागते आणि तुम्ही तेवढे कॉन्फिडेंटही लागता की या वाक्यामध्ये कुठे चूक नाहीये हे तुम्ही तेवढं कॉन्फिडेंटली सांगू शकत असाल, तरच नो एररचं ऑप्शन टिक करायचं आहे. अन्यथा नो एररचं ऑप्शन तुम्ही न टिक केलेलंच बरं असं मी तुम्हाला सजेस्ट करेल, किंवा तुम्हाला मी एक सल्ला म्हणून असं सांगू इच्छितो की नो एरर शक्यतो एक्झाम मध्ये टिक करायचं नाहीये. कारण की नो एरर साठी तुमची इंग्लिश तेवढी परफेक्ट लागते, तुम्हाला सर्व माहीत पाहिजे इथे एरर नाहीये हे तुम्ही कन्फर्मपणे सांगू शकले, तरच तुम्ही नो एरर ऑप्शन टिक करायचंय. अन्यथा नो एरर टिक करायचं नाहीये. नो एररचे एक किंवा दोन एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये येतात, त्यापेक्षा जास्त येत नाहीत. ठीक आहे, तर शक्यतो नो एरर टाळायचंय. मग बाकी चेक करूयात मग एरर कुठे आहे या सेंटेन्समध्ये. बघा, सेंटेन्स असा आहे, देर वर ओनली टू सोल्जर्स बट ईच अँड एव्हरी सोल्जर वॉज इक्वल टू 5 पोलिसमॅन, आणि पुढे नो एरर आहे. बघा, देर वर ओनली टू सोल्जर्स म्हणजे तिथे फक्त दोनच सैनिक होते. ओके, दोनच सैनिकांबद्दल इकडे चर्चा करण्यात आलेली आहे. आणि पुढे बघा, बट ईच अँड एव्हरी सोल्जर वॉज इक्वल टू 5 पोलिसमॅन. इकडे ईच अँड एव्हरी जे दिलेलं आहे हे इकडे काहीतरी चूक आहे. बघा काय चूक आहे मी आपल्याला व्यवस्थित समजून सांगतोय. इकडे चूक आहे एवढं मात्र नक्की. बघा, ईच अँड एव्हरी हे जे आहे, ईच अँड एव्हरी हे दोन पेक्षा अधिक लोक असतील तरच वापरले जातं. मोर दॅन टू, मोर दॅन टू पर्सन्स, म्हणजेच दोन पेक्षा अधिक व्यक्ती जर तिकडे असतील तरच ईच अँड एव्हरी वापरलं जातं, अन्यथा आपल्याला ईच यूज करायचं असतं. फक्त ईच म्हणजेच सेंटेन्स असं होईल, देअर वेर ओनली टू सोल्जर्स बट ईच सोल्जर वॉज इक्वल टू 5 पोलिसमॅन असं येणार आहे. ईच अँड एव्हरी इकडे येणार नाहीये, कारण ईच अँड एव्हरी दोन पेक्षा अधिक लोकांसाठी वापरलं जातं, दोन लोकांसाठी ईच अँड एव्हरी वापरलं जात नाही. पण त्या उलट जर तुम्ही बघितलं तर ईच हे दोन लोकांनाही वापरता येतं, आणि दोन पेक्षा अधिक लोक असतील तर त्यांनाही आपण ईच वापरू शकतो. ठीक आहे, मग आता हे जर तुम्हाला व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे तर हे कुठे भेटेल तुम्हाला? म्हणजे हे ईच अँड एव्हरी, ईच, हे जे सगळे रूल्स आहेत हे तुम्हाला कुठे मिळतील? तर बघा, हे कुठेही मिळेल तुम्हाला, कुठल्याही बुकमध्ये मिळेल. फक्त तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हा एरर कुठल्या पार्ट मधला आहे, वाक्यातल्या कुठल्या पार्ट मधला हा एरर आहे हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं तर तुम्हाला हे कुठल्याही बुकमध्ये अगदी सहजरित्या सापडून जाईल. बघा, मग आता कुठल्या पार्ट मध्ये आहे म्हणजेच काय? तर हा जो एरर आहे हा ऍडजेक्टिव्हचा एरर आहे. बघा, ईच अँड एव्हरी हा ऍडजेक्टिव्हचा पार्ट आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. ठीक आहे, तर मग विशेषण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर ऍडजेक्टिव्हचा हा एरर आहे. ईच अँड एव्हरी हे एक ऍडजेक्टिव्ह आहे, ईचही एक ऍडजेक्टिव्ह आहे. बघा, ईच अँड एव्हरी, ईच हे कुठल्या टाईपचे ऍडजेक्टिव्ह आहेत? तर हे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे आहेत. ठीक आहे, मग आता हे एक्झॅक्टली डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय? ठीक आहे, आणि तुम्हाला मग कसा याचा वापर या स्पॉटिंग एरर मध्ये करता येईल हे सर्व जाणून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला याचा अजून डिटेल्ड मध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऍक्च्युअली असतं काय? डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह हा ऍडजेक्टिव्हचाच एक टाईप आहे. असेच ऍडजेक्टिव्हचे 6 वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे सगळे प्रकार एकदा आपण समजून घ्यायचे, आणि हे एकदा तुम्हाला समजून झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही सेंटेन्समध्ये जर ऍडजेक्टिव्हचा एरर असेल तर तो अत्यंत जलदगत्या सापडेल, जलदरित्या तुम्हाला तो सापडेल, अत्यंत लवकर तुम्हाला तो एरर सापडणार आहे. चला तर मग, काय आहेत सगळे ऍडजेक्टिव्हचे टाइप्स, काय आहे ऍडजेक्टिव्ह आणि कसं ऍडजेक्टिव्ह युज करायचंय हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यांना इंग्लिशमध्ये फार अडचण येते त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यांनाही मदत होईल.
बघा विद्यार्थ्यांनो, ऍडजेक्टिव्ह त्याचे एरर आणि त्याचे प्रकार समजून घेण्याआधी ऍडजेक्टिव्ह एक्झॅक्टली आहे काय हे आपल्याला व्यवस्थित समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते समजून घेतल्यानंतर जेव्हा आपण त्याचे जे टाइप्स आणि त्यांचे एरर्स जर एकदा व्यवस्थित बघितले तर त्यानंतर कुठलाही एरर तुम्हाला शोधण्यासाठी अवघड जाणार नाही. म्हणजेच 5 ते 10 सेकंदांच्या आतमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की अरे हा इथे एरर आहे. तर सर्वप्रथम आपण ऍडजेक्टिव्ह समजून घेऊयात. बघा मग ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन अशी आहे, An adjective is a word which qualifies a noun or pronoun. बघा याचं मराठी रूपांतर करून सांगायचं झालं तर, मराठीत सांगायचं झालं तर विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह एक असा शब्द आहे जो की नामाबद्दल अजून काहीतरी विशेष माहिती सांगतो. ठीक आहे, आता एक्झाम्पल, उदाहरणार्थ एक्झाम्पल बघूयात ना आपण. बघा इकडे एक सेंटेन्स दिला आहे मी, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. बघा शी इज अ ब्युटिफुल गर्ल, मग मी इकडे फक्त शी इज अ गर्ल असंही म्हणू शकत होतो. ठीक आहे, पण इकडे गर्ल काय आहे, एक नाऊन आहे आणि त्या गर्लला मॉडिफाय करतोय म्हणजे त्याची अजून विशेष माहिती त्याबद्दल सांगतोय. तो शब्द म्हणजे कोणता, ब्युटिफुल. म्हणजे ती एक मुलगी आहे, ठीक आहे, मग ती मुलगी कशी आहे, ब्युटिफुल आहे, ती मुलगी सुंदर आहे. म्हणून इकडे ब्युटिफुल हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे जो की गर्ल या नाऊनला मॉडिफाय करतो, क्वालिफाय करतो. ब्युटिफुल हे एक विशेषण आहे जे की ह्या गर्ल या नामाला, या नामाबद्दलची विशेष माहिती सांगतोय. तसंच इकडे दे आर गुड, दे आर गुड म्हणजे इकडे दे हे एक सर्वनाम आहे आणि ते कसे आहेत, गुड म्हणजे चांगली आहेत. ठीक आहे, मग मराठीमध्ये सांगायचं झालं तर बघा काळा कुत्रा असं आपण म्हणू शकतो. मग इकडे कुत्रा हा एक नाम आहे आणि काळा इकडे कलर आहे, बट इकडे सध्या तो या कुत्र्याबद्दलची माहिती सांगतो, ब्लॅक डॉग. ठीक आहे, ब्लॅक डॉग असं जर मी म्हणतोय तर इकडे डॉग बद्दल माहिती देणारा शब्द आहे आपला ब्लॅक, म्हणून इकडे ब्लॅक कलर नसून एक ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजेच कलर आहे तो एक नाम पण आहे, पण या ठिकाणी तो ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग याच पद्धतीने आपण यांचे जे क्लासिफिकेशन आहे, कुठल्या कुठल्या प्रकारचे एरर्स आहेत ते समजून घेऊयात, किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह आहेत ते समजून घेऊयात. तशी तर ऍडजेक्टिव्ह यांचे 8 प्रकार आहेत, 8 वेगवेगळे टाइप्स आहेत त्यांचे. पण प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वरती एरर सहसा विचारले जात नाही. ठीक आहे, एरर्स विचारले जातात ती डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह वर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वर, न्यूमरल वर, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह आणि इंटरगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वर. मग आता हे सगळे ऍडजेक्टिव्ह आपल्याला एकदा व्यवस्थित समजून घ्यायचे, आणि हे सगळे ऍडजेक्टिव्ह एकदा आपण व्यवस्थित समजून घेतले, हळूहळू मी हे सगळं तुमचं कव्हर करणार आहे. हे एकदा समजून घेतल्यानंतर मग ऍडजेक्टिव्ह मधला कुठलाही एरर तुम्हाला 5 ते 10 सेकंदांमध्ये सापडेल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठली शंकाही असणार नाहीये. सर्वप्रथम आपण स्टार्ट करूयात जिथे आपण सोडलो होतं, म्हणजेच आपला आजचा टॉपिक होता डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि मग तिथनच आपण स्टार्ट करणार आहोत. बघूयात मग डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत कुठली. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये इच, एव्हरी, आयदर, नायदर, इच अँड एव्हरी हे सगळे ऍडजेक्टिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. ठीक आहे, मग या सर्वांचे काही रूल्स आहेत. बघा इकडे मी ए बी सी डी मध्ये 4 रूल्स तुम्हाला समजून सांगणार आहे जे की डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्हशी जोडलेले आहेत. बघूयात मग इच हा जो पहिला डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आपला, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्यामध्ये बघा मी एका सेंटेन्स मधून तुम्हाला सांगणार आहे. बघा देअर वेर 2/3/10 बॉईज, इच बॉय वॉज हँडसम. बघा इकडे मी ऑब्लिक मध्ये 2, 3 आणि 10 टाकले, म्हणजे याचाच अर्थ काय, इच समोर जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तरीही इच हे ऍडजेक्टिव्ह आपण तिकडे वापरू शकतो. बघा कसं, देअर वर 2 बॉईज, इच बॉय वॉज हँडसम. देअर वर 3 बॉईज, इच बॉय वॉज हँडसम. देअर वर 10 बॉईज, इच बॉय वॉज हँडसम असंही आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे इच या ऍडजेक्टिव्ह समोर 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर आपण इच ऍडजेक्टिव्ह वापरू शकतो. ठीक आहे, बघा पुढचं ऍडजेक्टिव्ह आहे आपलं एव्हरी किंवा इच अँड एव्हरी. ह्या दोन्हीही ऍडजेक्टिव्ह साठी एकच रूल लागू होतो, तो म्हणजे इथे 2 पेक्षा अधिक व्यक्ती पाहिजे. इथे 2 व्यक्ती चालणार नाही, जसं की आपण पहिल्याच सेंटेन्स मध्ये एरर बघितलं, जे की आपलं आजचा एक प्रश्न मी तुम्हाला दाखवला होता, त्यामध्ये एरर होता, इच अँड एव्हरी वापरले गेलेलं होतं. ठीक आहे, आणि व्यक्ती 2च होते, म्हणजेच काय, इकडे जर 2 व्यक्ती असतील तर ते इच अँड एव्हरी किंवा एव्हरी तिकडे वापरता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, बघा देअर वर 3 बॉईज, एव्हरी बॉय वॉज इंटेलिजंट, किंवा देअर वर 3 बॉईज, इच अँड एव्हरी बॉय वॉज इंटेलिजंट असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, बट देअर वर 2 बॉईज अँड इच
ईच अँड एव्हरी बॉय वॉज इंटेलिजंट असं आपण म्हणू शकत नाही. हे दोन व्यक्तींसाठी वापरता येत नाही. जर दोन व्यक्तींसाठी एव्हरी किंवा ईच अँड एव्हरी असं जर वापरलेलं आहे तर तिथे तुम्हाला एरर स्पॉट करायचा आहे. ते काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. ठीक आहे. मग पुढे आहे आपलं आयदर नायदर. बघा, आयदर नायदर, मग या दोन शब्दांचा वापर ही डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून होतो. बघा, देर आर टू नॉवेल्स ऑन द टेबल, देर आर टू नॉवेल्स ऑन द टेबल, नायदर नॉवेल इज इंटरेस्टिंग. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? तिकडे टेबलवरती दोन नॉवेल्स आहेत पण दोन्ही नॉवेलपैकी कुठलंही इंटरेस्टिंग नाही. नायदर, दोन्हींपैकी एकही नॉवेल काय इंटरेस्टिंग नाहीये. म्हणजेच आयदर आणि नायदर हे फक्त दोन गोष्टींमध्ये जर कंपॅरिझन असेल किंवा दोनच गोष्टींमध्ये जर बोललं गेलेलं असेल, दोन गोष्टी बघा, इकडे दोनच नॉवेल होते म्हणून आपण इकडे नायदर वापरू शकलो. जर दोन पेक्षा जास्त नॉवेल्स असती तर आपण इकडे नायदर हा शब्द वापरू शकलो नसतो. त्यामुळे आयदर नायदर फक्त दोन लोकांसाठी वापरलं जातं किंवा दोन वस्तूंसाठी वापरलं जातं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा, पुढे दिलेलं आहे नो आर्टिकल यूज आफ्टर ऍडजेक्टिव्ह. म्हणजे काय? आर्टिकल काय असतं? बघा, अ, अन आणि द हे तीन आपले आर्टिकल्स आहेत. ठीक आहे. इंग्लिश लँग्वेज मधले, इंग्लिश भाषेमधले, इंग्रजी भाषेमधले हे तीन आर्टिकल्स आहेत आणि हे फार इम्पॉर्टंट आहेत. बरं, याच्यावरही मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे, तुम्हाला तो लवकरच भेटेल. पण आता सध्या आपण ऍडजेक्टिव्ह बघूयात. आर्टिकल्स हे आहेत अ अँड द, म्हणजे याला आपण अ हाऊस, अ टॉय असं वापरतो किंवा अन ऍडजेक्टिव्ह असं आपण हे सगळे ऍडजेक्टिव्ह सॉरी हे सगळे आर्टिकल्स वापरतो. पण ऍडजेक्टिव्ह जर तिकडे आलेला असेल आणि ऍडजेक्टिव्ह समोरच्या नामासमोर म्हणजे विशेषणासमोर जे नाम येतं त्या नामासोबत हे आर्टिकल वापरायचं नाहीये. म्हणजे इकडे बघा, इकडे जसं इच कोंब असं दिलंय, कोंब म्हणजे कंब असतो, इच कोंब असं दिलंय. ठीक आहे. तर मी इकडे इच अ कोंब असं म्हणू शकत नाही. इच अ कोंब असं मी इकडे कधीच म्हणू शकत नाही. किंवा इकडे एव्हरी टॉय आहे, टॉय म्हणजे एक खेळणं असतं. ठीक आहे. तर इकडे मी एव्हरी अ टॉय असं म्हणू शकत नाही. ठीक आहे. म्हणजेच काय? ऍडजेक्टिव्ह समोर आर्टिकलचा वापर होत नाही, ते चुकीचं आहे. मग आपल्याला कसं वापरायचं? डायरेक्टली इच कोम, एव्हरी टॉय किंवा इच बॉय, इच अ बॉय, इच अ हाऊस किंवा एव्हरी अ हाऊस असं होणार नाहीये. ठीक आहे. इकडे बघा, इच अँड एव्हरी बॉय वॉज इंटेलिजंट, इच बॉय वॉज हँडसम, नायदर नॉवेल इज इंटरेस्टिंग. बघा, कुठल्याच डिस्ट्रीब्युटिव्हच नाही तर कुठल्याच ऍडजेक्टिव्ह समोर आर्टिकलचा वापर होणार नाहीये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचंय. आणि जर तसं आलं तर तिकडे एरर स्पॉट करायचा. म्हणजेच काय? बघा, इकडे इचचा जो रूल आहे त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती असा रूल आहे. इच अँड एव्हरीचा जो रूल आहे त्याच्यामध्ये दोन पेक्षा अधिक व्यक्ती पाहिजे. ठीक आहे. मग इकडे तुम्हाला दोन व्यक्ती टाकून एरर दिले जाईल आणि तुम्हाला सांगितलेलं असेल की एरर शोधून काढा, चूक शोधा. आयदर नायदर याच्यामध्ये फक्त दोन व्यक्ती चालतात, तर याच्यामध्ये दोन पेक्षा अधिक व्यक्ती दिलेले असतील आणि तुम्हाला सांगितलं असेल की एरर शोधून दाखवा. ठीक आहे. मग आर्टिकल यूज केलेला असेल कुठल्या तरी एखाद्या नाउन समोर आणि तिकडे इच असं काहीतरी ऍब्जेक्टिव्ह असेल, इच अ बॉय, इच अ कॉम असं काहीतरी दिलेलं असेल आणि मग तिकडे तुम्हाला सांगितलेलं असेल की स्पॉट दी एरर. मग हे सगळे ऍब्जेक्टिव्ह, हे सगळं जे काही तुम्ही आज इकडे शिकलेले आहात हे त्याच्यामध्ये वापरायचंय आणि एरर तुम्हाला शोधायचं आणि अत्यंत सोप्या पद्धतीने एरर तुम्हाला सापडेल. मग अशाच पद्धतीने बघा, प्रॉपर ऍब्जेक्टिव्ह काय असतं, पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह काय असतं, हे याचे मी स्क्रीनशॉट म्हणजे आता सध्या तुमच्या समोर जी स्क्रीन आहे त्याच्यावरती मी तुम्हाला प्रॉपर ऍब्जेक्टिव्ह काय आहे आणि पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह काय आहे हे लिहून दिलेले आहेत. एक्झाम्पलही त्याचे दिलेले आहेत, एक एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर हे प्रॉपर ऍब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह आहेत. प्रॉपर ऍब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह ऍब्जेक्टिव्ह वरती सहसा एरर विचारला जात नाही. ठीक आहे. एरर विचारला जातो तो डिस्ट्रीब्युटिव्ह ऍब्जेक्टिव्ह मध्ये, क्वालिटेटिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि न्युमरल ऍब्जेक्टिव्ह मध्ये. आणि हा ऍब्जेक्टिव्ह म्हणजे खूप वास्ट टॉपिक आहे, इतका पण नाही की तुमच्या समजण्यापलीकडे आहे. सोपा आहे पण याच्यामध्ये आठ वेगवेगळे टाईप्स आहे. तर उर्वरित जे पाच टाईप आहे ऍब्जेक्टिव्हचे हेही आपण शिकणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आणि मी लवकरच ते व्हिडिओ अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. मग तोपर्यंत तुम्ही ही सगळी ऍब्जेक्टिव्ह आहेत याचा अभ्यास करा आणि कुठल्या एखाद्या बुकमध्ये तुम्हाला ते ऍब्जेक्टिव्ह सापडतायत का किंवा त्याच्यावरती एरर काय असतात किंवा ऍब्जेक्टिव्हचे टाईप्स काय असतात हे कुठे सापडतंय का ते एकदा बघा, व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि मग आपण एकदा ऍब्जेक्टिव्ह आपला टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर आणि अजूनही असे जे काही ऍडवर्ब्स, वर्ब्स, नाउन्स, नाउन्स अँड नंबर्स, सब्जेक्ट आणि वर्ब ऍग्रीमेंट
असे जे एरर्स आहेत हे सगळ्या एरर्स वरचे आपण इकडे व्हिडिओज अपलोड करणार आहे मी, आणि हे सगळे आपण एकदा याचा अभ्यास करणार आहे डिटेल मध्ये, आणि हे सगळं समजून झाल्यानंतर मग आपण एरर स्पॉटिंगला सुरू करणार आहे ऍक्च्युअल एरर स्पॉटिंग. मग तिकडे मी फक्त तुम्हाला क्वेश्चन्स देईल एरर स्पॉटिंगचे, स्पॉटिंग द एररचे, आणि ते सगळे क्वेश्चन्स मध्ये मग कुठल्या भागामध्ये एरर आहे, कुठल्या पार्ट मध्ये एरर आहे, आणि तो ग्रामरच्या कुठल्या टॉपिकशी एक्झॅक्टली रिलेटेड आहे हे तुम्हाला कसं रिलेट करायचंय ते मी सांगणार आहे. आणि ते एकदा तुम्हाला रिलेट करायला तुम्ही शिकले की त्यानंतर तुम्हाला ते हळूहळू लक्षात येईल. म्हणजेच काय तर बघा, इकडे मी असं म्हणतोय ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय असतं की जे एका नामाबद्दल विशेष काहीतरी माहिती सांगते. ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय, एक असा शब्द जो की नामाबद्दल विशेष माहिती सांगते. मग ऍडवर्ब म्हणजे काय असेल, ठीक आहे, ऍडवर्ब म्हणजे काय, क्रिया विशेषण. मग ऍडवर्ब एक अशी गोष्ट आहे, ऍडवर्ब इज अ वर्ड दॅट क्वालिफाईज अ वर्ब, म्हणजेच काय, क्रियापदाला क्रियापदाचं एक विशेष माहिती, क्रियापदाबद्दलची विशेष माहिती ऍडवर्ब सांगत असतं. आता बघा ऍब्जेक्टिव्ह मध्ये शी इज अ ब्युटिफुल गर्ल असं मी सांगितलं होतं, मग तेच ऍडवर्ब मध्ये जर विचाराल तर शी इज रनिंग फास्ट असं. मग इकडे बघा शी इज रनिंग, रनिंग म्हणजे काय, रनिंग म्हणजे वर्ब आहे, पळते, एक क्रिया चालू आहे, ठीक आहे, रनिंग म्हणजे काय, एक वर्ब आहे, रनिंग फास्ट, शी इज रनिंग फास्ट. मग इकडे बघा फास्ट तुमचा काय ऍब्जेक्टिव्ह आहे, रनिंग एक क्रिया आहे आणि तिला एक तिच्याबद्दल विशेष माहिती सांगते फास्ट हा शब्द, म्हणूनच फास्ट एक ऍडवर्ब आहे, ठीक आहे. म्हणजे क्रियापदाबद्दल जे विशेष माहिती सांगते ते ऍडवर्ब, आणि नामाबद्दल जे विशेष माहिती सांगते ते असतं तुमचं ऍब्जेक्टिव्ह. अशाच पद्धतीने सर्व टॉपिक्स आपण इकडे कव्हर करणार आहे तुमचे, आणि एकदा सर्व टॉपिक्स कव्हर झाल्यानंतर मग तुम्हाला एरर स्पॉटिंग मध्ये काहीही अवघड वाटणार नाहीये. आणि याच एरर स्पॉटिंगचे जे काही रूल्स आहेत ते तुम्ही तुमच्या रायटिंग मध्ये म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पेपर मध्येही वापरू शकता, ठीक आहे, इवन पॅराग्राफ मध्येही तुम्ही ते वापरू शकता. त्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे. क्लोज टेस्ट मध्ये हे कसे सगळे रूल्स वापरता येतील तुम्हाला ते सांगणार आहे. म्हणजेच बघा इकडे हॅव किंवा हॅज असं काही असेल तर याच्यासमोर व्ही3 वापरतात, ठीक आहे. मग हा तुम्हाला व्ही3 म्हणजे काय, वर्बचा क्रियापदाचा तिसरा फॉर्म, वर्बचा थर्ड फॉर्म इकडे वापरायचा आहे हॅव किंवा हॅज नंतर. मग ते कसं, तर हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे, आणि त्याचीही एक वेगळी प्लेलिस्ट असणार आहे. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ऍब्जेक्टिव्हचे टाईप्स आणि ऍब्जेक्टिव्ह काय असतं याचा व्यवस्थित अभ्यास करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऍब्जेक्टिव्ह बद्दलचे स्पॉटिंग द एरर आणि त्याचे उरलेले उर्वरित जे टाईप्स आहेत ते शिकणार आहोत.